न्याय दरबारच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 29 ऑक्टोबर रोजी एक सैनिक एक पंथी या कार्यक्रमाचे आयोजन. सविस्तर वृत्त असे की अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ या वतीने प्रत्येक वर्षी दिवाळीनंतरच्या पहिल्या शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तिन्ही दलातील सैनिकांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मनोगत करावे यासाठी या मंडळाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमासाठी शहरातील विद्यार्थी तसेच व्यापारी व सार्वजनिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. या कार्यक्रमासंदर्भात न्याय दरबारशी बोलताना भाजप प्रदेश सचिव श्री गुलाबराव करुंजले पाटील हे काय म्हणाले बघूयात. नमस्कार, मी गुलाबराव करुंजले पाटील, भारतीय जनता पक्ष सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश. मी आपल्याला सर्वांना एक आमंत्रण देतो की अंबरनाथ शहरामध्ये दिवाळीनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी म्हणजेच 29 तारखेला एक सैनिक एक पंथी हा कार्यक्रम होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी जे जे काही आपले भारताचे तिन्ही दलातले जे काही सैन्य आहे त्यांचा त्यांचे कुटुंब, त्यांची मुलं, अंबरनाथ शहरातील सर्व संघटना, सर्व जाती धर्मातील नागरिक, व्यापारी तसेच बिल्डर्स आणि सर्व थरातील नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या तिन्ही दलातील सैन्यांच्या कुटुंबाचं मनोबल वाढवावं ही मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.